मस्त खांडवी बाईट्स आज आपण करणार आहोत. खूप छान लागते, यमी लागते. ज्यांना खांडवी आवडते त्यांच्यासाठी तर हा अतिशय मस्त आणि सोपा प्रकार आहे. कसा करायचा ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया. एक कप चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे, अर्धा कप दही घेतलं आहे, मीठ, हिंग, थोडी साखर, हळद आणि मी इथे एक चमचा आलं मिरची पेस्ट घालणार आहे त्याच्यामध्ये. आत्ता जस्ट केली मी मिक्सरमध्ये, तर ती पण घालणार आहे एक चमचा. तर आता आपण हे घालून घेऊ सगळं. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक घेतलं तरी चालेल. आता मी दही घेते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यात. मीठ तुमच्या चवीनुसार, साखर, हिंग, हळद आणि मी म्हटलं तसं एक चमचा आलं मिरची पेस्ट. हे कमी जास्त करू शकता तुम्ही, तुमच्या चवीनुसार आहे. आणि आता आधी हे एकदा फिरवून घेते आणि मग थोडंसं परत पाणी घालून फिरवणार आहे मी. आता इथे मी 2 कप पाणी घेणार आहे. आणि आता हे परत फिरवून घेऊया. इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे, गॅस लावून घेते. आता आधी गॅस बारीक ठेवते. त्याच्यामध्ये हे जे आपण आत्ता मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते गाळून घेऊया. आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाही तर त्याच्यात लम्स तयार होतील, गाठी तयार होतील. जसं जसं ते शिजायला लागेल तसं तसं ते एकजीव होतं, त्यामुळे सतत हलवत राहायचं आपण. थोडासा मी गॅस मिडियम करते. हे आता मी थोडंसं काढलंय ह्याच्यात, चेक करायला की झालंय की नाही. थोडंसं गाळ होऊ दे मग आपण बघूया ते. आपण बघूया हे अगं. आता माझ्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे आणि व्यवस्थित ते निघतंय. ह्याचा अर्थ आता आपलं हे झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि हे आपण या ट्रेमध्ये काढून घेऊ. तुम्ही कुठल्याही थाळीत ताटामध्ये पण काढू शकता. जरा पसरून घेऊ आपण. थोडंसं मी तेलाचा हात लावते वाटीला आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. ते खूप गरम असतं त्यामुळे हाताने आपण नाही थापू शकत. तुम्हाला किती जाड हवं आहेत बाईट्स त्याप्रमाणे ते थापून घ्या. आणि आता हे पूर्ण गार होऊ दे. हे आता आपलं गार झालेलं आहे. आता मी कापून घेते हे.
तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात कापा, पण आपण इथे खांडवी बाईट्स म्हणतोय. बाईट्स म्हणजे उचलून तुम्हाला पटकन तोंडात टाकता येईल असं. सो साधारण त्या आकारामध्ये आपल्याला कापायचं आहे. आता हे सगळे बाईट्स आपण या डिश मध्ये अरेंज करून घेऊ. एक फोडणी करून घेऊ आपण. मोहरी घालूया, त्याच्यानंतर जिरं, थोडस हिंग घालायचंय. गॅस बंद केला मी, नाही तर आपली फोडणी जळेल. कढीपत्ता, मिरच्या, आपली फोडणी झालेली आहे. आता ही फोडणी हे जे बाईट्स झालेले आहेत त्याच्यावर घालते. थोडासा नारळ, कोथिंबीर. मस्त चटपटीत पदार्थ आहे, खूप छान लागतो. मला तर खांडवी स्पेसिफिकली मला स्वतःला खूप आवडते, त्यामुळे संध्याकाळी चहाच्या बरोबर थोडंसं काहीतरी जे तोंडात टाकायला हवं असतं त्यावेळेला झटपट होणारी ही डिश आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. कशी करायची ते आज आपण बघितलं. ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.